नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाण्याचं कनेक्शन तोडण्यात आलंय पाण्याचं कनेक्शन तोडल्यामुळे माथाडी कामगार नेते आक्रमक झालेत नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलंय माथाडी कामगारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मेरगणे यांनी आपल्यासोबत नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे सगळे माथाडी कामगार आहेत आणि सर्व व्यापारी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत त्यांच्या नेमकी मागण्या काय आहेत सर इमारत धोकादायक आहे तरी तुम्ही मोर्चा घेऊन आलेला आहात धोकादायक इमारत पुनर्वसन ए पी एम सीचा भ्रष्टाचार परंतु आज आम्हाला हवं आहे पाणी वीस जूनला जे ए पी एम सी मार्केटमध्ये कापड कष्ट करणारे कामगार आहेत हातगाडी कामगार आहेत जे शेतकरी माल घेऊन येतात जे ग्राहक येतात आणि जे व्यापारी वर्ग आहे यांचं पाणी वीस जूनला महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी बंद केलं धोकादायक इमारतीचा जो विषय हा, आहे हा हायकोर्टामध्ये आहे पुनर्बांधणीचा विषय हायकोर्टामध्ये आहे त्यामुळे एवढ्या काम करणाऱ्या कामगारांना त्रास देणं हे महापालिकेला शोभत नाही अब्दुल सत्तार तर शंभर दिवसाच्या आतमध्ये हा विषय निकालीच काढतो म्हणून सांगून गेले अद्याप काय झालं नाही मग आम्ही व्यापाऱ्यांनी माथाडी कामगारांनी हातगाडी कामगारांनी काय करायचं बरं घरातून पाणी तरी आणायचं किती आज उन्हाळ्यामुळे घरचं पाणी कपात केलेलं आहे महानगरपालिकेला आणि मार्केटमध्ये काम करताना कमीत कमी, कमी पाच ते दहा लिटर पाणी हा कामगार पितो कारण गोण उचलतो गोण काढतो वार्नर काम करतो हातगाडी कामगार काम करतो सगळे का प्रश्न सगळे प्रश्न पण सरकारमध्ये तुम्ही यात महामंडळाच्या अध्यक्ष आहेत तरी सरकार लक्ष देत नाही काय झाले सरकारचा हा विषय नाही आहे हा विषय महापालिका आयुक्तांचा आहे आणि सध्या प्रशासन आहे प्रशासन असतं आहे महापौर असते तर गोष्ट वेगळी आहे आणि मग इथे प्रशासन म्हणून आम्ही त्यांना आलेलो विचारायला आणि आमची अपेक्षा आहे प्रशासन म्हणून ते या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेतील आणि त्यांना भेटायला आलोय कॅमेरामॅन वा ज्ञानेश्वर वाडेसाहेब विकास मिरणे लोकशाही नवी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा